संस्कार विद्यार्थी मित्रांनो, तार्‍यांची जीवन यात्रा या प्रकरणातील पुढील घटक म्हणजे तार्‍यांची निर्मिती। पाठीमागील भागात आपण दीर्घिका म्हणजे काय पाहिलं, लक्षात आहे तुमच्या? हो, दीर्घिका। दीर्घिका बद्दल जी आपण माहिती घेतली होती त्या पुढे आपण आता तार्‍यांची निर्मिती हे पाहणार आहोत। दीर्घिकांमधील तार्‍यांच्या मध्ये आढळणाऱ्या रिक्त जागा ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड असे मेघ सापडतात, त्यांना काय म्हणतात? आंतरतारकीय मेघ। आता हे आंतरतारकीय मेघ यांचा आकार किती मोठा असतो हे समजून घेण्यासाठी आपण आधी एक प्रकाश वर्ष म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ। सूर्याच्या प्रकाशाने एका वर्षात जितके अंतर पार केलेले असते त्याला काय म्हणतात? एक प्रकाश वर्ष। लक्षात आलं तुमच्या? सूर्यप्रकाशाने एका वर्षात किती अंतर पार केले त्याला काय म्हणतात? एक प्रकाश वर्ष। आता आंतरतारकीय मेघ तुम्हाला चित्रात दिसत आहे, आंतरतारकीय मेघाच्या वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत सूर्य प्रकाशाला जाण्यासाठी कित्येक वर्ष लागतात, म्हणजे आंतरतारकीय मेघाचा आकार किती प्रचंड आहे हे तुम्हाला लक्षात येईल। आता या आंतरतारकीय मेघांपासूनच ताऱ्यांची निर्मिती कशी होते हे पाहूया। तर काही विक्षोभामुळे आंतरतारकीय मेघांचे आकुंचन होते, आकुंचन झाल्यामुळे काय होते? त्यांचे तापमान वाढते, तापमान वाढ होते तसेच त्यांची घनता वाढते। आता आंतरतारकीय मेघातील तापमान वाढ घनता वाढ यांची हळूहळू तापमान वाढत गेल्यानंतर केंद्रकात काय तयार होते? अणुऊर्जा तयार होते। अणुऊर्जा तयार झाल्यामुळे केंद्र तप्तवायूचा गोल बनतो, त्या अशा प्रकारे एक तप्तवायूचा गोल बनतो, कशाचा? आंतरतारकीय मेघाचा। त्याद्वारे अशा प्रकारे ताऱ्यांची निर्मिती होते। केंद्रकार तप्तवायूचा गोल तयार झाला त्यामुळे ताऱ्यांची निर्मिती झाली। अशा प्रकारे आंतरतारकीय मेघांपासून ताऱ्यांची निर्मिती होते।